नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करत आहे माय जॉब यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी गजेंद्र आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे आर टी ई संदर्भातील खूप मोठी रिझल्टची अपडेट तर सर्वांना बेस्ट ऑफ लक जेवढे पण स्टुडंट आणि पॅरेंट्स आहेत काल जसं आपण बघितलं की संकेतस्थळ नादुरुस्त असल्याकारणाने आर टी ई प्र प्रतीक्षेतील यादी ही काल प्रसिद्ध झाली नाही व सर्वर डाऊन असल्यामुळे कोणालाही आपला रिझल्ट समजला नाही त्याचप्रमाणे एस एम एसवरही कोणालाही कुठल्याही प्रकारचा एस एम एस मिळालेला नाही तर या संदर्भात आज एक खुलासा जाहिरात म्हणून मी आपल्यासमोर एक कात्रण आणलेलं आहे आर टी ई प्रतीक्षेतील पालकांना खूप निराशा झाली यादी जाहीरच झाली नाही संकेतस्थळ नादुरुस्त आहे तर औरंगाबादमधून ही न्यूज आलेली आहे आर टी अंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील पालकांना पालल्यास खाजगी शाळेंमध्ये पंचवीस टक्के जागेंवर दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात प्रवेशाकरिता ऑनलाईन सोडत पद्धतीने जी पुण्यात पार पडली बुधवारी सोमवारी पहिली यादी याच्यासाठी प्रसिद्ध होणार होती आणि पालकांना कुठल्याही प्रकारचा एस एम एस आला नाही आणि संकेतस्थळावरूनही कुठलीही माहिती मिळालेली नाही आर टी आर टी ईच्या माध्यमातून प्रवेशासाठी उत्सुक असलेले पालक सोमवारी खूप निराश झाले पालकांसाठी ऑनलाईन सोडत पुण्यात तीस मार्च रोजी प पार पडून लॉटरी पद्धतीने निवड झाली व प प्रतीक्षा यादीसुद्धा तयार झाली आहे व ती सोमवारी दुपारी चारनंतर आर टी ई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार होती असे आर टी ईच्या कक्षाकडून कळाले होते परंतु यावर्षीही तीच पद्धत झाली आणि संकेतस्थळ नादुरुस्त असल्याने आर टी ई प्रवेशासाठी यंदा तोच घोळ उडाला आहे तर प्रशांत साठे अध्यक्ष आहेत आर टी ई पालक संघाचे यांनी सांगितले की आर टी ई प्रवेश प्रक्रिया दरम्यान गोंधळातच पार पडते आर टी ई आर टी ई मधून बोगस भाडे करारनामा तयार करून अतिश्रीमंत आणि अधिकारी वर्गाचे पालक प्रवेश घेत आहेत शिक्षण विभागातील अधिकारी या संदर्भात काहीच कार्यवाही करत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या वंचित असलेले विद्यार्थी यापासून दूर राहतात असे यांनी सांगितले आणि औरंगाबादचं जर आपण बघितलं तर शाळांमध्ये जागा रिक्त आहेत चार हजार तीनशे एक जागा असून त्यापैकी त्यासाठी सतरा हजार तीनशे त्र्याण्णव अर्ज आलेले आहेत यातून निवड विद्यार्थ्यांची जी म माहिती आहे ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार होती पण ती अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तर मित्रांनो यावर सांगतो की आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्याला आपली प्रतीक्षा यादी व निवड यादी ही पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे पोर्टलवर थोडंसं संकेतस्थळ ना, ना दुरुस्त असल्या कारणाने आपल्याला आपला निकाल बघता आला नाही आणि तो लवकरात लवकर तुम्हाला बघता येईल तोच आर टी ईच्या ऑफिशियल वेबसाईटवरून बघता येईल तर असा हा आजचा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना आणि पालकांना तो शेअर करा